नमस्कार, शीतल रेसिपी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आपण सीताफळाची आज गोड रेसिपी बघणार आहोत, तर हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता लास्ट पर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करून घेऊया। आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे दूध तळवायला चिटकत नाही। तर बघा, या इथं आपल्याला गोकुळचं फुल फॅट क्रीम अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे। दूध टाकून घेऊयात कढईमध्ये। हे पूर्ण पॉकेटने अर्ध लिटरचं टाकून घेत आहे। दुधाला आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। हे बघा, दुधाला चांगली उकळी आलेली आहे। मीडियम गॅस करून आपल्याला दुधाला चांगली उकळी आल्यानंतर ना सतत आपल्याला चमच्याने असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे दूध तळवायला चिटकणार नाही। आणि या दुधाला आपल्याला अर्ध होईपर्यंत किंवा आटेपर्यंत चांगलं आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे। हे बघा, अर्ध लिटरचं मी अर्ध दूध करून घेतलेलं आहे आटवून मीडियम गॅसवरती, तुम्ही पाहू शकता। याच्यामध्ये आपल्याला 4 चमचे साखर घालून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता। कारण की सीताफळ अदुकरच गोड असतं, त्याच्यामुळे जास्त साखर घालून घ्यायची नाहीये। मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला साखर वितळेपर्यंत या दुधाला हलवून घ्यायचं आहे। दुधामध्ये आपण आवडीनुसार ड्राय फ्रुट्स टाकून घेऊयात। हे आता आपण मिक्स करून घेऊयात। आता आपण लगेच गॅस बंद करून घेऊयात। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला असंच थंड करून घ्यायचं आहे दुधाला। ही रबडी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। रबडीला आपल्याला फ्रीजमध्ये थंड होऊन ठेवायचं आहे। रबडी थंड होत आहे तोपर्यंत आपण सीताफळाचा पिकलेली 6 सीताफळ घेतलेले आहेत। एकदम छान पिकलेली अशी सीताफळ घ्यायची आहेत। इथे एक आपल्याला पातेलं घ्यायचं, पातेल्यावरती चाळण ठेवायचे आहे आणि आपल्याला सीताफळ असं कट करून घ्यायचं आहे। सीताफळ तोडून आपण त्यातला सगळा गर काढून घेऊयात चमच्याच्या सहाय्याने। हा गर सगळा आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे। सीताफळ पिकले की जास्त दिवस टिकत नाही, त्याच्यामुळे मी सोपी पद्धत सांगितलेली आहे स्टोअर करण्याची, तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा। आता आपल्याला एक मॅशर घ्यायचं आहे। मॅशरनं आपल्याला हे सीताफळ असे फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्याचा गाभा सगळा निघून जातो, ह्याचा पल्प एकदम छान निघतो। सीताफळातला पल्प काढण्याची सोपी पद्धत आहे, तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा। ही पद्धत खूप सोपी आहे। मॅशरने मॅश केल्याने सीताफळातले बी लगेचच निघतात। हे बघा, अशा प्रकारे आपण सगळं मॅशरनं सीताफळातला आपण सगळा पल्प काढून घेतलेला आहे। आता आपण याच्यातले साईडला बी काढून घेऊयात। चाळणीमध्ये राहिलेला पल्प आपण पातेल्यामध्ये काढून घेऊयात। रबडीमध्ये घातल्यानंतर ना मध्ये मध्ये खाताने खूप छान लागतो। तर बघा, अशाच प्रकारे आपण सगळ्या सीताफळामधला गर काढून घेऊयात। तर बघा, किती छान पल्प निघालेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर बघा, सीताफळ मॅश करायची मी सोपी पद्धत दाखवलेली आहे। तर सीताफळ कसं स्टोअर करायचं तो दाखवत आहे। तर बघा, या इथं एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी भरून सीताफळाचा पल्प घालून घ्यायचा आहे। आणि त्याच्यामध्ये एक वाटीमध्ये आपल्याला 3 चमचे पिठी साखर घालून घ्यायची आहे। आणि एक चमचा आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। लिंबाच्या रसाने आणि पिठी साखराने बराच दिवस सीताफळाचा पल्प टिकतो, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये घालून घेत आहोत। सीताफळाच्या पल्पमध्ये साखर आणि लिंबाचा रस घातल्याने हा पल्प बऱ्याच दिवस टिकल्या जातो। कमीत कमी 1 ते 2 महिने तुम्ही आरामशीर ह्याची रबडी करून खाऊ शकता। हा पल्प स्टोअर करण्यासाठी एक एअरटाईट डब्बा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा पल्प घालून घ्यायचा आहे। फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचा आहे।
हा पल 2 महीने आरामशीर टिकतो। तर बघा तुम्ही पाहू शकता फ्रीज मध्ये रबडी थंड होण्यासाठी ठेवली होती, तर थंड झालेली आहे रबडी। बाउल घेतलेला आहे, त्या बाउल मध्ये आपल्याला ही रबडी सगळी घालून घ्यायची आहे। तर बघा तुम्ही पाहू शकता 1 वाटी भरून रबडी तयार झालेली आहे। 1 वाटी दुधाची रबडी आणि 1 वाटी आपल्याला सीताफळाचा पल्प घालून घ्यायचा आहे। बाउल मध्ये 1 वाटी थंड झालेली रबडी घालून घ्यायची आहे आणि 1 वाटी आपल्याला सीताफळाचा पल्प घालून घ्यायचा आहे। रबडी आणि सीताफळाचा पल्प आपण छान मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झालेले रबडी आपली तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। या रबडीला आता आपण सर्व करून घेऊया। पाहू शकता याचा टेक्स्चर किती छान झालेली आहे रबडी। ही रबडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुमचे घरचे तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही, तेवढी छान लागते ही रबडी। याच्यावरती थोडेसे आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊयात, थोडेसे बदाम आणि थोडेसे पिस्ते टाकून घेत आहे, तुम्ही पाहू शकता। आजची सीताफळाची रबडी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही प्रथमच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच आपल्या बाजूच्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, म्हणजे असे छानशी व्हिडिओ तुम्हाला दिसले जातील। धन्यवाद।